संगमनेर शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयामध्ये पदवीग्रहण समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी कुलगुरू डॉक्टर एन के ठाकरे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के दातीर, संस्थेचे सचिव चंद्रकांत कडलक, रजिस्ट्रार बाबूराव गवांदे, खजिनदार लक्ष्मणराव कुटे, परीक्षा अधिकारी डॉक्टर शोभा बोराडे, उपप्राचार्य जीजे थोरात, एस डी नवले यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या वतीनं उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के दातीर यांनी महाविद्यालयामध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गुणवत्ता दर्जा असलेलं आपलं पुणे विद्यापीठ काळानुरूप आवश्यक ते बदल करून नेहमीच अग्रभागी राहिलेलं आहे. अशा पुणे विद्यापीठाच्या भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालयातून आज पदवी ग्रहण करणारे तुम्ही सर्व विद्यार्थी भाग्यवान आहात असं मी समजतो. आमचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्चपदी विराजमान झालेले आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात देखील आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत. आमच्या महाविद्यालयाच्या दृष्टीनं ही अभिमानाची बाब आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा मोठ्या अभिमानानं सांगतात, सर मी पुणे विद्यापीठाचा आणि त्यातल्या त्यात भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. हे ऐकल्यानंतर निश्चितच आम्हा शिक्षकांचा ओढ आनंदाने भरून येतो. समाजात लोक संपत्ती, जमीन जुमला, बँक बॅलन्स याला महत्व देतात, पण आम्हा शिक्षकांचा बँक बॅलन्स म्हणजे आमचे हे विद्यार्थी की ज्या बँक बॅलन्सची कधीही चोरी होत नाही. आज अशा आमच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासाठी आपल्याला जे काही प्रमुख अतिथी लाभलेले आहेत ते आदरणीय माननीय डॉक्टर एम के ठाकरे, प्रथम कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. 1990 मध्ये हे विद्यापीठ महाराष्ट्र शासनाने सुरू केलं आणि त्यावेळेला प्रथमतः 15 ऑगस्ट 1990 मध्ये आदरणीय ठाकरे साहेबांची संस्थापक कुलगुरू, प्रथम कुलगुरू म्हणून त्या ठिकाणी नेमणूक झाली. आज त्यांचं वय 81 आसपास आहे, पण अजूनही त्यांच्यामध्ये तोच करारीपणा आणि तेवढाच जोश आढळतो. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला वाटलं असेल का हे मिलिटरीतले वगैरे अधिकारी आहेत काय, पण नाही, ते आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेले असं महान व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा परिचय कुठून सुरू करावा आणि कुठे संपवावा असा प्रश्न माझ्यापुढे पडतो. त्यांनी MSc आणि PhD हे शिक्षण घेतलेलं आहे. मॅथमॅटिक्समध्ये PhD फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे केलं, मॅथमॅटिक्समध्येच MSc बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये आणि PhD शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे केलंय. तीनही विद्यापीठामधून त्यांनी आपलं शिक्षण घेतलंय. आदरणीय अतिथींना किती भाषा अवगत असाव्या, 1, 2, 3 नाही, तब्बल 9 भाषा त्यांना अवगत आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी याबरोबरच गुजराती, रशियन, जर्मन, बंगाली, उर्दू, हंगेरियन एवढ्या भाषा ते बोलतात. अध्यापनाचा अनुभव 3.5 दशकाहून अधिक आहे. स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शिक्षणाची दारं सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी खुली केली. त्यातूनच ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत जाऊन पोहोचला असं मनोगत संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं. शास्त्र, ज्ञान, विज्ञान अशा अनेक गोष्टी, सेवेतूनच मुक्ती, असे सुंदर सुंदर म्हणजे इथे कविता जी आहे किंवा आपलं गीत आहे विद्यापीठ, आता तुम्ही त्या विद्यापीठातल्या प्रत्येक शब्दामध्ये आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आपल्या जीवनाचे उद्दिष्ट कसे असले पाहिजे हे अतिशय सुंदरतेने या ठिकाणी सांगितलेले. न्यायास्तव जागृती, आज आपण बघतोय की कुठेतरी अन्याय घडतोय, कोणाचा तरी आवाज दाबला जातोय आणि आम्ही आपण बघतोय की त्याचा माझ्याशी काय संबंध आहे, माझ्या शेजारी कोणावर तरी अन्याय करत असेल, कोणावर तरी दबाव येत असेल, कोणातरी त्याच्या मनाप्रमाणे वागू दिलं जात असेल, तर मला असं वाटतं की तो त्याचा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे का. ही जी असंवेदनशीलता, ही जी एक भयावह तटस्थता,
जी काही समाजामध्ये निर्माण होते ती खरोखर चिंतेची गोष्ट आहे. आणि म्हणून मित्रांनो, ज्ञानाने तुमच्यामध्ये एक अवेअरनेस आला पाहिजे. जर आपल्यामध्ये अवेअरनेस आला नाही, स्वजागृती आली नाही, तर मला असं वाटतं की ज्ञान हे निरुपयोगी ठरू शकतं. आणि म्हणून मी काय अधिक बोलत नाही. सरांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, त्यापासून आपण सर्व प्रेरणा घेऊया. आणि मला एकच सांगायचं आहे की जरी आपण या ठिकाणी सरांनी सांगितलं ते करा की ठीक आहे, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही दोष आहे, परंतु शिकण्याची प्रक्रिया ही काही केवळ विद्यापीठापुरती वर्ग खुल्यापुरती मर्यादित नसते. आज इंटरनेटच्या माध्यमातून खूप ज्ञान तुमच्यासाठी विपुल ज्ञान त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. जेव्हा मी पदवी धारण करतो त्यावेळेस मी त्या विषयाचा तज्ज्ञ मानला जातो, तेव्हा आपणच आपल्या मनाशी आपणाच संवाद करावा आपणाशी. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आपणच आपल्या मनाशी पडताळून पाहायला पाहिजे की मी त्या ठिकाणी एखादी पदवी धारण केली त्या सर्व त्या विषयाचं सर्व ज्ञान मला आहे का. ठीक आहे, विद्यापीठाच्या परंपरेनुसार का त्यांच्या प्रचलित नियमानुसार मी मला डिग्री मिळाली असेल, पण तुम्हाला ते ज्ञान खरोखर आहे का. अर्थशास्त्र मी शिकतोय, मला अर्थशास्त्राच्या सर्व गोष्टी बारकाईने माहिती आहेत का. नसेल आजपर्यंत मी ते घेतलं, परंतु मला असं वाटतं की इथून बाहेर पडताना ही गोष्ट आपण निश्चितपणाने, कारण ही पदवी तुम्हाला देत असताना हा एक संस्कार आहे मित्रांनो. तर यावेळी पदवी ग्रहण केलेल्या मुलामुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. पदवी घेऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपला विकास साधावा, आपण घेतलेलं शिक्षण इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारं असावं, असं सांगत माजी कुलगुरू डॉक्टर एन के ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं. आयुष्य जर यशस्वी व्हायचं असेल या सुरुवातीपासून सुरुवात करून घाम आयुष्यभर गाळल्याशिवाय यश येत नाही याची आपण फक्त जाण ठेवली पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे. सर्वसाधारणपणे पदवीदान समारंभ म्हटला की प्रमुख पाहुणे जे असतात त्यांनी बीज भाषण करायचं असतं, पण आपला लहानसा समारंभ आहे, घरगुती समारंभ आहे, आपलाच आहे. त्यामुळे मी थोडस काही गोष्टींचा उहापोह करणार आहे, पण त्यापुढे मला हे सांगितलं पाहिजे. मी स्वतः 6 वर्ष कुलगुरू असताना माझ्या सहीनं मी पदव्यांवर सह्या करत होतो मी स्वतः, आणि त्या माझ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मी पदवीदान समारंभाच्या माध्यमातून देत होतो. अशा वेळेला पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या कुलगुरूंच्या सह्या असलेलं जी पदवी प्रमाणपत्र आहे देणं बरोबर का हा प्रश्न बरेच लोक प्रोटोकॉल म्हणून विचारतात, पण मी प्रोटोकॉल न मानणारा माणूस आहे. तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही जे काही शिकला आहे शिकला ते टाकवू नाही, ते त्या क्वालिटीचं नसेल, पण त्या चांगल्या क्वालिटी करण्यासाठी मी झगडे आणि त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला घाम गाळावं लागेल. एक जमाना ह्या देशातला असा होता त्याच्याबद्दल कोणी काही फारस बोलत नाही, शेती उत्तम व्यापार मध्यम आणि नोकरी कनिष्ठ. आता तुमचा दाखला घेऊन आम्ही सांगतो का उत्तम मानत होते, कारण जिनिस कोण असतो, घाम गाळणारा असतो, शेतकरी घाम गाळणारा होता म्हणून शेती उत्तम होती, परवडत होती, आत्महत्या करायला लागत नव्हत्या, कंचमाना तो निराळा होता. आता सगळंच बदललेलं आहे, त्यामुळे तुम्ही पेठून उठलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, कारण तरुणाईची शक्ती असते, ती शक्ती तुम्ही प्राप्त केली पाहिजे. आणि मी आज या दिवशी आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो, नुसत्याच पदवीचे ते प्रमाणपत्र घेऊन आपण समाधान मानू नका. हे जे खळखळत रक्त आहे ते उसळू द्या, घाम गाळण्याची तयारी ठेवा,
आणि सत्तेत असेल नसेल न घ्यावा तर त्याला प्रश्न विचारले गेले पाहिजेत. विचारा, आपलं आयुष्य फुलेल, उमलेल, आनंदी होईल, देशाला त्याचा अभिमान वाटेल याची मला खात्री आहे. तुमचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आपल्याला पदवी प्राप्त झाल्या त्याबद्दल तुम्हाला यश येऊ असे चिंतितो. या पदवीग्रहण समारंभासाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पी व्ही कदम, एल डी घायवट, पी बी खैरे, कार्यालय अधीक्षक जी एन पानसरे, एच ए राठोड, पी बी चौधरी, डॉक्टर सुहास आव्हाड यांसह व्यवस्थापन मंडळ, महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.